आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बारवाड येथे नूतन SDMC कमिटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार. बारवाड येथील सरकारी हायस्कूलमध्ये गेली 6 वर्ष SDMC कमिटी अस्तित्वात नव्हती. ही अडचण ओळखून आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने नूतन SDMC कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार हायस्कूल व ग्रामपंचायतीच्या वतीने हायस्कूलमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक KY आवळे हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. स्वागत मोहन वनवाडे यांनी केलं. SDMC कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील देसाई यांचा, तसेच सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रमेश पाटील, प्रदीप जाधव, आनंदा चौगुले, गीता कोणे, संगीता पांडव, नकुशी डौरी, अर्पणा जोशी यांच्यासह आदी मान्यवरांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक आवळे व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते, आप्पासू बत्ते व कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष सुनील देसाई, SDMC अध्यक्ष विश्वास पाटील, अण्णासो पाटील, बाबू मुल्ला, रणजित टिटवे, दिलीप कोणे, संजय चौगुले, सुरेश इंदलकर, अशोक चौगुले, सतीश देसाई, योगेश चौगुले, सुनील डवरी, सतीश देसाई, श्री हरगापुरे यांच्यासह पालक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. जसं गावात देवळं असतात, आपण सकाळी उठतो, सोमवार म्हणजे सकाळी उठतो, आंघोळ करतो, सोमवार म्हणजे महादेवच्या देवळाला जातो, पहिला घंटी वाजवतो आणि मग त्याऐवजी देवाची प्रदक्षिणा करत असताना घर दार हे तसं काही दिसत नसतो, फक्त देवाची मूर्ती दिसत असते. तसं मुलांनी ह्या विद्यार्थी दशेत बी आल्यानंतर आई वडील घरात मारत्यात, हे करत्यात, कावाकावी केलं, घर बांधलं, शाळेच्या उंबऱ्याच्या वरांड्यात आत आलं की मास्तर आणि ती विद्या, ह्यात माणूस हे विद्यार्थी तंगून जातो आणि अशा याच्यात राजकारण न करता शाळेचा विकास आणि बारवाडच्या हायस्कूलचं नाव विद्यार्थ्यांनीच घडवायचं असतंय, चांगल्या पद्धतीने करायचं. आणि मास्टर स्टॉफ खरोखर चांगला आहे, सगळा चांगला आहे, परत आणलं की काय सुधार जे घडवायचं आहे ती कामं तशीच राहून गेलेली आहेत. शाळेचं पटांगण असू दे, शाळेचा स्लॅब गळती असू दे, ही जी कामं आहेत करून घ्यायची ही कमिटी नसल्यामुळं तशीच्या तशी राहिलेली आहे. त्या शाळेमध्ये राजकारण न आणता ही जी आता नवनिर्वाचित कमिटी झालेली आहे, त्या कमिटीनं की जसं गावांना असू दे किंवा पालकवर्गांना असू दे तुमच्यावर विश्वास ठेवून, किंवा वहिनीने असू दे तुमच्यावर विश्वास ठेवून जी कमिटी तुम्हाला नेमून दिली आहे, त्या कमिटीनं कोणत्याही पक्षपात न करता शाळेचा विकास कसा करता येईल एवढंच लक्ष ठेवून तुम्ही शाळेचं